95व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेत्री आणि गायिका फैयाज यांची निवड, नाट्य परिषदेच्या बैठकीत एकमताने निर्णय। महिलांचा अपमान किंवा बलात्काराचं समर्थन करण्याचा हेतू नाही, आर आर पाटलांचा निवडणूक आयोगाकडे खुलासा, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांची माहिती देण्याचा हेतू असल्याचा दावा। आज प्रचाराचा सुपर संडे, मोदींच्या 5 सभा, राहुल गांधी ही राज्यात, उद्धव ठाकरेंचं कोकणात धूमशान, तर राज ठाकरेंचा मुंबई गाजवण्याचा प्रयत्न। उद्धव ठाकरे आज करणार महत्त्वाची घोषणा, सामनामध्ये दिलेल्या जाहिरातीमुळे उत्सुकता शिगेला। लाल दिवा असला भाऊ नसेल किंवा प्रेमाचे लोक नसतील काय फिरणार त्या लाल दिव्यात, एकटं भाऊ शेजारी असला ना त्या लाल दिव्याची काय किंमत। भावाच्या प्रेमापेक्षा लाल दिव्याची गाडी महत्त्वाची, राष्ट्रवादीच्या नेतृत्वावरून सुप्रिया सुळेंनी केला भावनिक खुलासा। यापुढे कोणतेही पद घेणार नाही, फक्त मार्गदर्शकाची भूमिका बजावणार, उजबळांच्या अब की बार शरद पवार, या घोषणेनंतर पवारांचं वक्तव्य। हुदहुद चक्रीवादळ विशाखापट्टणमच्या किनाऱ्यावर धडकलं, मुसळधार पावसामुळे 3 जणांचा मृत्यू, संध्याकाळी चक्रीवादळ ओडिशामध्ये धडकण्याची शक्यता। आणि आजपासून इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेला सुरुवात, कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर रंगणार शानदार उद्घाटन सोहळा।